एका लैंगिक अत्याचाराच्या घटनेतून बुलढाणा जिल्हा सावरतो न सावरतो तोच लैंगिक अत्याचाराची दुसरी घटना उघडकीस आली आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात मोठी संतापाची लाट निर्माण झाली असून नेमकं बुलढाणा जिल्ह्यात चाललंय तरी काय असा प्रश्न अनेकांना पडू लागला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगावच्या कोलोरी गावात 4 वर्षीय चिमुकलीवर तिच्याच आजोबांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घरी कोणी नसल्याचं पाहून या नराधम म्हाताऱ्याने या चिमुकलीवर अत्याचार केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना तशी 4 तारखेची असून बदनामीच्या भीतीपोटी हा संपूर्ण प्रकार कुटुंबीय लपवित होता. अंतर्गत कोलोरी गावामध्ये 4.5 वर्षाच्या पीडित मुलीवर मुलीच्या आजोबाने लैंगिक अत्याचार केला. ही बाब ज्यावेळी मुलीच्या आईच्या लक्षात आली त्या आणि त्यांनी त्या मुलीला तिच्या आईने विचारल्यावर त्या मुलीनं पण सांगितलं की तिच्या आजोबाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेला आहे. त्यानंतर ते पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला तसा लैंगिक अत्याचाराचा. त्यावरून मात्र या चिमुकलीला तीव्र वेदना होत असल्याने व तिला रुग्णालयात न्यावयाचे असल्याने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून या नराधम देवीदास इंगळे विरुद्ध बलात्कार व पास्को कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत. बुलढाणावरून आकाश जाधवची रिपोर्ट, जीटीपीएल न्यूज 24 साठी.